आमच्या मनात आहे रामदासजी आठवले म्हणूनच आम्ही त्यांना गटवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले या सगळ्यांना मी वेगळं अभिवादन करतो. आणि आज आवर्जून या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके आवडचे आणि नेहमीच सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी झटणारे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब, मंचावर उपस्थित सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व आदरणीय सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व, आपण अनेक वर्षापासून या चळवळीत बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली चळवळ आणि अनेक वर्षापासून माननीय आठवले साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ पोहोचवली आणि त्यांना सहकार्य करणारे आपण, त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व माननीय सहकारी माता भगिनी वडिलधारी मंडळी आणि सर्व मित्रांना या ठिकाणी आठवले साहेबांबद्दल काय बोलायचं हा प्रश्न पडतो. कारण मी जे त्यांना अनेक वर्षापासून म्हणजे ज्यावेळेस मी राजकारणातही नव्हतो त्यावेळेसपासून मी त्यांना पाहतोय, बोलणारे अनेक जण मी पाहिले, पण दलित जो समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, त्याच्या एक दोन नाही तर गेले अनेक वर्ष तीन तप तर निश्चित त्यांच्या तुमच्या सगळ्यांच्या मागण्यांसाठी, तुमच्या सगळ्यांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अहोरात्र ते आजपर्यंत झटत आलेत. दिल्ली सुद्धा नेहमी मी पाहतो, बाकीचे सर्व प्रश्न बाजूला ठेवतात, पण प्रथम तुमच्या सगळ्यांचा विचार करतात, म्हणजे समाजाचा विचार करतात, म्हणजे सर्व पार्टीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सर्व कार्यकर्त्यांचा विचार करतात. त्यामुळं आज मी काय बोलणार नाही, पण सहवास ज्यावेळेला आपल्याला ज्यांच्या सहवासात आपण वावरतो तेव्हा त्यांचं कवी रामदासजी तर मी पण विचार करतो इथे येताना आपण पण काहीतरी कविता करावी. आमच्या मनात आहे रामदासजी आठवले म्हणूनच आम्ही त्यांना गटवले. त्यांच्याबद्दल मला कविता येत नाही, पण आता दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्याकडनं जर शिकवणी लावतो म्हणजे पुढच्या जरा प्रश्न एक ऋणानुबंधाचा असतो आणि जे आठवले साहेबांनी जे कमवलंय नेमकं तेच कमवलंय. आज या प्रसंगी मी त्यांना या पश्चिम महाराष्ट्राच्या मेळाव्यासाठी आल्याबद्दल त्यांचं सातारा शहरात, सातारा नगरीत, सातारा जिल्ह्यात स्वागत करतो आणि त्यांनी वारंवार यावं अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करतो. फार बोलण्यापेक्षा एवढं सांगेन की असंच आपण एकजुटपणे आठवले साहेबांच्या पाठीशी उभं राहावं
कारण की असे लोक मिळणं फार दुर्मिळ असतात. बोलणारे भरपूर बघितले पण नेमकी जेव्हा वेळ येते त्यावेळेस दिले पडतात. अहोरात्र तुमच्या सर्वांसाठी झटणारा नेता म्हणून नाही तर एक कार्यकर्ता म्हणून रामदासजी आठवलेच्या रूपाने आज तुम्हाला आपल्याला सगळ्यांना देता सांगितले. माझ्या मनापासून या संपूर्ण आपल्या या आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा. पुन्हा एकदा आपलं आठवले साहेब आपलं स्वागत आणि धन्यवाद.